आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोरोना संकट काही खासगी रुग्णालयांसाठी कमाईचं साधन बनलंय. नालासोपाऱ्यातील एका खासगी रुग्णालयानं कोरोनावर उपचारासाठी तब्बल 9 लाखांचं बिल आकारलंय. कोरोनाग्रस्तावरील उपचाराचं बिल 9,61,000. नालासोपाऱ्यातील खासगी रुग्णालयाचा प्रताप. कधी थांबणार खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकारनं खासगी रुग्णालयांना कोरोनावर उपचार करण्यास परवानगी दिली. मात्र ही परवानगी म्हणजे खासगी रुग्णालयांसाठी कमाईचं साधन बनलंय. नालासोपाऱ्यातील एका खासगी रुग्णालयानं दिलेलं हे बिल पहा. तब्बल 9,61,000 हे बिल कोरोना रुग्णावरील उपचाराचं आहे. बरं, इतका खर्च होऊनही रुग्ण दगावलाय, त्यामुळे खासगी रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाचा धसका आता नागरिकांनी घेतलाय. इन्होने 53,000 रुपीज का बिल बताया है. सर, मैं प्रभाग प्रवक्ता से रिक्वेस्ट कर रहा हूँ, शासन से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि सर मुझे इस चीज के लिए थोड़ा सपोर्ट कीजिए. राज्य सरकारनं कोरोनाग्रस्तांवरील उपचाराचे दर ठरवून दिलेत, मात्र रुग्णालय तपासणी आणि औषधांच्या नावाखाली रुग्णांची लाखो रुपयांची बिलं बनवत आहेत. तर त्या प्रायव्हेट हॉस्पिटलांचा म्हणजे इतर जे पीडित आहेत किंवा इतरत्र आधाराने जे काय म्हणजे पीडित होत असतात त्यांना कशी त्यांची दिशाभूल केली जाते, कसं त्यांना म्हणजे दिशाभूल करत ह्या लोकांनी म्हणजे आपल्याच हॉस्पिटलमध्ये कसं ॲडमिट करता येईल असं एक षडयंत्र रचून त्यांना तिकडे म्हणजे ॲडमिट करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आहे. आणि तिकडे गेल्याच्या नंतर त्यांना म्हणजे सरकारने जे काही दर लागू केलेले आहेत तर त्या दराच्या अवाजवी दर आकारून ह्यांची अक्षरशः लाखोची बिल लावून त्यांची अक्षरशः लूट करण्याचं हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे. सरकारकडून रुग्णांना आर्थिक मदत व्हावी म्हणून आरोग्य योजनाही राबवल्या जात आहेत, पण वसईत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी रुग्णालयच या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना देत आहेत. अनेक रुग्णालय तर खाटा उपलब्ध नसल्याचं सांगत उपचार करायलाच नकार देत आहेत. राज्य सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटलमधील 80% खाटा या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवलेल्या आहेत. त्यासाठी जे दर रुग्णालयांना दिलेले आहेत त्या दरांव्यतिरिक्तही अधिक दर आज ही रुग्णालय आकारत आहेत. 1/4 बिलं ह्या कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्णांना भरावी लागत आहेत. यासाठी राज्य सरकारने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. वसई विरार परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. उपचारासाठी सरकारी रुग्णालयही अपुरी पडत आहेत. अशा वेळी खासगी रुग्णालयांचा आधार होता, मात्र या रुग्णालयांकडून होत असलेली लूट पाहता उपचारापेक्षा मरण बरं अशीच अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. चेतन इंगळे, साम टीव्ही, वसई.